लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। कर्मवीर दादासाहेब गायकवाड सभागृह या ठिकाणी दिनांक 30 नोव्हेंबर रोजी संभाजी ब्रिगेडचा राज्यस्तरीय वर्धापन दिन सोहळा शिवसेना नेते भास्कर जाधव, शिवश्री सौरभ खेडेकर, शिवश्री गंगाधरन वनबरे यांच्या प्रमुख उपस्थितीत महापुरुषांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आणि युवक युवतींच्या हातातून मशाल पेटवून वर्धापन दिनाची सुरुवात करण्यात आली। या सोहळ्याला विविध जिल्ह्यातून कार्यकर्ते यांनी हजेरी लावली होती। कार्यक्रमाप्रसंगी शाहिरी जलसा, आदिवासी नृत्य असे विविध कार्यक्रम घेण्यात आले। त्याचप्रमाणे प्रमुख वक्त्यांनी वर्धापन दिनानिमित्त वर्धापन दिनाच्या शुभेच्छा देखील दिल्या। शिवसेना आणि संभाजी ब्रिगेड यांची राजकीय युती झाल्यानंतर मला वाटतं एकत्रितपणे संभाजी ब्रिगेडच्या या वर्धापन दिनाला सामोरं जाण्याचे मला वाटतं ही पहिली वेळ असावी आणि त्या पहिल्याच कार्यक्रमाला आदरणीय उद्धव साहेबांनी आणि आदरणीय देसाई सुभाषराव देसाई साहेबांनी सांगितलं की भास्करराव असा असा संभाजी ब्रिगेडचा नाशिकला राजकीय स्थापनेचा वर्धापन दिन आहे आणि त्यांचं असं म्हणणं आहे की जरा आमच्यासारखाच एखादा माणूस कोणतरी पाठवा। आता मी इथे येईपर्यंत प्रत्यक्षपणे तुमच्यासारखा माणूस म्हणजे कसा हे मला कळत नव्हतं, परंतु इथं आलो आणि आपल्या सर्वांचे विचार ऐकले आणि माझ्या लक्षात आलं की आपण माझ्यापेक्षा सुद्धा खूप कडक आहात असं म्हटलं तर वावगट आणणार नाही। आपण सगळी लढवय्या मंडळी आहात, एक विचार घेऊन, एक ध्येय डोळ्यासमोर ठेवून निश्चित स्वरूपाचा कार्यक्रम हा बरोबर घेऊन आणि काही राष्ट्रपुरुषांचे विशेष करून हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज आणि जिजाऊ माऊलीचे विचार घेऊन आपण सगळी मंडळी पुढे जातात अशा पद्धतीच्या मंडळीसमोर आज मी या ठिकाणी उभा आहे। बांधवांनो, भगिनींनो, ही आपली संघटना स्थापनेचा मूळ संकल्प आणि मूळ हेतू हा आपल्या सर्वांचे नेते आदरणीय पुरुषोत्तमजी खेडेकर यांनी पहिल्यांदाच हा संकल्प सोडला आणि 1 सप्टेंबर 1990 रोजी ते सार्वजनिक बांधकाम खात्यासारख्या सरकारी खात्यामध्ये कामाला असून देखील त्यांनी खऱ्या अर्थानं या संघटनेने कामाला सुरुवात केली आणि सुरुवात करत असताना त्यांचा असा एक मूळ विचार होता की मराठी आणि कुणबी समाजात, मराठा आणि कुणबी समाजातील सरकारी अधिकाऱ्यांना आपण एकत्र एका मंचावर आणावं, त्यांचं संघटन उभं करावं, त्यांचं प्रबोधन येत आहे आणि आपण जर देवदर्शनाला जात असू तर मग खरंच प्रामाणिकपणे आपण संभाजी ब्रिगेडची आणि शिवसेनेची सत्ता या महाराष्ट्र विचारणं गरजेचं आहे। साहेब, संभाजी ब्रिगेडबद्दल आपल्याला काही फार सांगावं अशातला काही भाग नाही, परंतु काही गैरसमज संभाजी ब्रिगेडच्या बद्दलचे सातत्याने या समाजामध्ये महाराष्ट्रामध्ये पसरवण्याची एक खूप मोठी यंत्रणा काम करत असते। संभाजी ब्रिगेड कोणाचा तरी पिल्लू आहे, संभाजी ब्रिगेडला पाकिस्तानमधून पैसा येतो, संभाजी ब्रिगेडचे लोक हे देवविरोधी आहेत, धर्मविरोधी आहेत, संभाजी ब्रिगेड ही केवळ मराठ्यांची संघटना आहे अशा प्रकारचा अपप्रचार सातत्याने आपल्याही कानावर आलेला असेल। संभाजी ब्रिगेडमध्ये सर्व जाती धर्माची मुलं काम करतात। संभाजी ब्रिगेड जेव्हा प्रकाश झोतात आली, भंडारकर प्रकरण आपल्याला ज्ञात आहे, हे भंडारकर प्रकरण जेव्हा घडलं त्यामध्ये सर्व जातीची मुले होती आणि विशेष म्हणजे प्रत्येकजण साहेब
त्यातलं किमान ग्रॅज्युएट होतं. आज इथं संतोष शिंदे उपस्थित आहेत, तेही त्या आंदोलनात सहभागी होते, ते धनगर समाजातून येतात. आमचा रमजान शेख होता अशी सर्व जातीची मंडळी संभाजी ब्रिगेडमध्ये अतिशय अभिमानाने आणि मनमोकळेपणाने काम करत असते. आज संभाजी ब्रिगेडने राजकीय दिशा घेण्याचं ठरवल्यानंतर 3 महिन्यापूर्वी जी काही एक आपल्या युतीची घोषणा शिवसेनेसोबतची झालेली आहे, साहेब, याची दखल भारतातल्या प्रत्येक न्यूजपेपरमध्ये, अगदी कानडी, तामिळ, इंग्लिशपासून प्रत्येक वर्तमानपत्राने आपल्या युतीवर अग्रलेख लिहिलेले आहेत. आणि त्याच्यामध्ये एक कॉमन धागा आहे की ही युती गेल्या 60 वर्षातली सगळ्यात आश्वासक अशी युती आहे आणि निश्चितपणे एक नवीन दिशा, एक नवीन विचार देशाला. आजची जी काही आपली परिस्थिती आहे, लोकशाही आता आपली नामधारी झालेली आहे, आपण सगळेजण वारंवार म्हणत असतो, ज्या काही सरकारी यंत्रणा आहेत त्यांचा गैरवापर आज आपण बघतोय. मी आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपल्या माध्यमातून शिवसेनेचा ढाण्यावाग संजय राऊत साहेब यांचं मनापासून अभिनंदन करेन की निष्ठा काय असते आणि प्रामाणिकपणा काय असतो हे न घाबरता ज्यांनी स्वतः ईडीला नाही तर ईडीला झुकवलं त्या संजय राऊत साहेबांच्या संभाजी ब्रिगेडच्या वतीने आम्ही जाहीर अभिनंदन करत आहोत. एक आदर्श असे 2 छत्रपती दिले अशा मा जिजाऊंना प्रथम मी वंदन करतो. तसेच खऱ्या अर्थाने शून्यातून विश्व निर्माण करणारे विश्वाचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांना मी वंदन करतो. तसेच आपल्या सर्वांचे, युवकांचे आदर्श संभाजी महाराज, शिक्षणाचे जनक राजश्री छत्रपती शाहू महाराज, तसेच आय एम द फर्स्ट इंडियन अँड लास्ट हॅलो असे आपले सर्वांचे कायदा सल्लागार विचारवंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना देखील मी वंदन करतो. क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांना देखील मी वंदन करतो आणि कार्यक्रमाची सुरुवात करतो. संजय परमार, नाशिक न्यूज, नाशिक.